नमस्कार, मी नरेंद्र महाजन। आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बलाचा समतोलपणा आणि गुरुत्वमध्य। तर बलाचा समतोलपणा म्हणजे काय, व्हॉट इज इक्विलिब्रियम? तर इक्विलिब्रियम म्हणजेच काय, जर एखादा पदार्थ समतोल आहे किंवा म्हणतात जेव्हा त्या पदार्थावर कार्य करणाऱ्या सर्व बलांची बैजिक बेरीज शून्य असेल तर। म्हणजे फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी एक बीम दिलेला आहे, या बीम हा दोन आधारावर आधारलेला आहे, तर हा बीम इक्विलिब्रियममध्ये आहे किंवा म्हणता येईल जेव्हा या बीमवर कार्य करणारे जे सर्व बल आहे यांची बेरीज शून्य होईल। फॉर एक्झाम्पल, या बीमचं वजन जर डब्ल्यू असेल तर डब्ल्यू वजनाचा जो बीम आहे, तर आता दोन जे आधार आहे, आधार हा ए आहे, हा आधार बी आहे, ह्या ए बी आधारावर हा बीम आधारलेला आहे, तर काय होईल, हे डब्ल्यू वजन त्याच्या मध्यभागावर कार्य करतं बीमच्या, तर अर्ध वजन म्हणजे डब्ल्यू बाय टू वजन ए या आधारावर, ए या पॉईंटवर कार्य करेल, आणि डब्ल्यू बाय टू एवढं वजन बी या बिंदूवर कार्य करेल, आणि डब्ल्यू इज इक्वल टू म्हणजे डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू अपवर्ड फोर्स, यांची बेरीज शून्य होईल। म्हणजेच काय, सर्व बलांची बैजिक बेरीज शून्य होत असेल तर तो पदार्थ इक्विलिब्रियम आहे म्हणतात। केवळ एकच कंडिशन लागू होत नाही, दुसरीसाठीसुद्धा कंडिशन त्यांनी फॉलो केली पाहिजे, ती म्हणजे काय, सर्व बलांच्या भ्रमण प्रवृत्तीची बैजिक बेरीज शून्य असायला हवी। ह्या जेव्हा दोन कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय होतात तेव्हा तो पदार्थ समतोल आहे असं म्हणतात। आता दुसरी कंडिशन, बलाची भ्रमण प्रवृत्ती म्हणजेच काय, तर एखादा पदार्थ एखाद्या बिंदूवर जर स्थिरावला असेल आणि त्याच्यावर जर एखादा जर बल कार्य करीत असेल तर त्या बलामुळे त्या पदार्थामध्ये फिरण्याची प्रवृत्ती निर्माण होते आणि त्याला म्हणतात मोमेंट ऑफ फोर्स, फिरण्याची प्रवृत्ती, किंवा त्याला रोटेशनल फोर्स असं सुद्धा म्हणता येईल। तर हे संपूर्ण पदार्थावर कार्य करणाऱ्या बलांची भ्रमण प्रवृत्तीची बेरीजसुद्धा शून्य व्हायला पाहिजे। जसे या केसमध्ये या डब्ल्यू या बलामुळे या ए या बिंदूभोवती क्लॉकवाईज डायरेक्शननी फिरण्याची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे, आणि त्याच बलाने या बी या बिंदूभोवती अँटी क्लॉकवाईज फिरण्याची प्रवृत्ती झालेली आहे। तर एखाद्या बिंदूभोवती सर्व बलांच्या भ्रमण प्रवृत्तीची बेरीज जर शून्य होत असेल तर तो पदार्थ समतोल आहे अशा म्हणतात। या दोन कंडिशन्स आहे, पहिली कंडिशन आहे सर्व बलांची बैजिक बेरीज शून्य असायला हवी, दुसरी कंडिशन आहे सर्व बलांच्या भ्रमण प्रवृत्तींची बैजिक बेरीज शून्य असायला हवी। ह्या दोन कंडिशन जर समजा सॅटिस्फाय होत असेल तर तो पदार्थ समतोल आहे असे म्हणतात। आता या समतोलपणाचा आणि गुरुत्वमध्याचा काय संबंध आहे आणि या समतोलपणाचे काय प्रकार आहेत ते आपण बघूया। तर पहिला समतोलपणाचा प्रकार आहे स्टेबल इक्विलिब्रियम, स्थिर समतोलपणा। आता स्टेबल इक्विलिब्रियममध्ये काय होतं की एखादा पदार्थ जर समजा समतोल असेल आणि त्याला जर किंचित विचलित केले तर तो पदार्थ पुन्हा आपल्या पूर्वस्थितीला परत येतो। फॉर एक्झाम्पल, हा कोण आहे, हा कोण हा पायावर आधारलेला आहे, बेसवर आधारलेला आहे, याला जर समजा स्लाइटली डिस्प्लेस, इफ द को ह्याला काय स्लाइटली डिस्प्लेस केलं तर काय होईल, इट कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन, पुन्हा तो आपल्या मूळ पोझिशनला परत येईल। याचं कारण काय, हा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे याचा, वन फोर्थ उंचीवर जो असतो याला डिस्प्लेस केल्यामुळे त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वाढतो, म्हणजे त्याची हाईट वाढते आणि प्रत्येक पदार्थाची ही टेंडन्सी आहे टू अटेन द इक्विलिब्रियम। तर जेवढीही त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी लो असेल, तू लो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अटेन करण्याची प्रत्येक पदार्थाची प्रवृत्ती असते आणि त्यामुळे काय होईल, ह्याला विचलित केल्यामुळे याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वाढते आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वाढ झाल्यामुळे त्याला सोडून दिल्यास तो पुन्हा आपल्या पूर्वस्थितीला, टू अटेन द लो मिनिमम सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, पुन्हा तो आपल्या मूळ स्थितीला परत येतो। तर अशा समतोलपणाला स्थिर समतोलपणा, स्टेबल इक्विलिब्रियम असे म्हणतात। दुसरा प्रकार आहे अनस्टेबल इक्विलिब्रियम। आता अनस्टेबल इक्विलिब्रियममध्ये काय होतं की जर एखाद्या पदार्थाला स्लाइटली डिस्प्लेस केलं, त्याला थोडं थोडं किंचित विचलित केलं तर त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कमी होते, आणि जर असं कमी होत असेल तर काय होतं, तो पदार्थ पूर्वस्थितीला परत येते। फॉर एक्झाम्पल, हा जो कोन आहे हा कोन व्हर्टेक्सवर टोकावर आधारलेला आहे आणि याला जर समजा आपण थोडासा धक्का दिला तर काय होईल, धक्का दिल्याबरोबर तो शंकू खाली पडेल, म्हणजेच तो पुन्हा पूर्वस्थितीला परत येणार नाही। आणि कारण काय, याचं कारण म्हणजे याचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे, हा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वन फोर्थ हाईटवर होता पायापासून, तर त्याला विचलित केल्यामुळे त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा कमी झाला, वन त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हाईट
कमी झाली म्हणजे जमिनीपासूनची जी उंची होती ती आधारापासूनची उंची ती कमी झाली. आणि प्रत्येक पदार्थाची प्रवृत्ती कशी आहे की आपली सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ॲज मिनिमम ॲज पॉसिबल ते मेंटेन करण्याची प्रवृत्ती असते आणि त्यानुसार हा याला किंचित वितरित केल्यानंतर हा पदार्थ आपल्या पूर्वस्थितीला परत येत नाही. इट गो अवे फ्रॉम दॅट स्टेट आणि अशा इक्विलिब्रियमला अनस्टेबल इक्विलिब्रियम असे म्हणतात. म्हणजे इट नेव्हर कम बॅक टू इट ओरिजिनल पोझिशन. एक तिसरा प्रकार आहे, तिसरा न्यूट्रल इक्विलिब्रियम. तर न्यूट्रल इक्विलिब्रियम म्हणजे काय की त्याला एखादा समजा फॉर शंकू आहे आणि शंकू जर समजा अशा साईडनं आधारला असेल, याला जर विचलित केलं या कोणला, तर याला विचलित केल्यानंतर काय होईल, याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीत काहीच फरक पडणार नाही. तो गोल फिरेल म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठल्याही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये त्याची वाढणारही नाही किंवा कमी होणार नाही. किंवा एखादा बॉल असेल, एखादा स्पेअर असेल, स्पेअरला जसं आपण किंचित विचलित केलं तर काय होईल, तो पूर्वस्थितीला परतही येणार नाही किंवा पूर्वस्थितीपासून दूरही जाणार नाही. म्हणजे जेवढा आपण ते बल लावू तेवढ्या दूर तो डिस्प्लेस होईल. म्हणजेच काय की त्याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये कुठलाही फरक पडत नाही आणि त्यामुळे हा जो समतोलपणा आहे हा समतोलपणाला उदासीन समतोलपणा किंवा न्यूट्रल इक्विलिब्रियम म्हणतात. म्हणजेच आपण समतोलपणाचे तीन प्रकार बघितले. पहिला आहे स्टेबल इक्विलिब्रियम. स्टेबल इक्विलिब्रियममध्ये त्याला किंचित विचलित केले असता तर तो पदार्थ पूर्वस्थितीला परत येतो कारण त्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ही कमी म्हणजे वाढते आणि कमी करण्याकरता पूर्वस्थितीला तो परत येतो. अनस्टेबल इक्विलिब्रियममध्ये त्याला विचलित केल्यास ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ही कमी होते त्यामुळे तो पूर्वस्थितीला परत येत नाही. आणि न्यूट्रल इक्विलिब्रियममध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये कसलाही फरक पडत नाही आणि त्याच्यामुळे त्याला डिस्प्लेस केले असता इट नेव्हर कम बॅक टू ओरिजिनल पोझिशन किंवा नायदर गो अवे फ्रॉम द दॅट पोझिशन. म्हणजे जेवढा बल लावला तेवढाच तो डिस्प्लेस होईल. आणि अशा प्रकारे न्यूट्रल इक्विलिब्रियममध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये कोणताही बदल होत नाही. आज आपण समतोलपणा म्हणजे काय, समतोलपणाच्या अटी म्हणजे काय आणि त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीशी काय संबंध आहे आणि त्यावरून इक्विलिब्रियमचे जे तीन प्रकार बघितलेले आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावरचे मल्टिपल जे चॉईस क्वेश्चन आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार.